आताची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की नवाब मलिक यांना कोर्टाकडनं कोणताही दिलासा मिळत नाही मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हा हायकोर्टानंही कायम ठेवलाय मात्र नवाब मलिकांना याचिकेमध्ये सुधारणा करून पुन्हा दाद मागण्याची परवानगी कोर्टाकडनं दिली जाते याचिकेमध्ये जामिनाचा तात्पुरता जामिनाचा जो मुद्दा होता तो मुद्दा काढून टाका आणि केवळ बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली आणि थोड्याच वेळात नव्या याचिकेसह पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे पण नवाब मलिक यांना तुर्ताच तरी मतदान करण्याची परवानगी हायकोर्टाकडनं सुद्धा दिली जात नाहीये सत्र न्यायालयाचा सुद्धा हाच निर्णय होता गणेश ठाकूर अपडेट देतात गणेश कोर्टानं काय म्हंटलंय निकाला दरम्यान एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की कोर्टाकडनं दिलासा किंवा जी मागणी केली गेली होती नवाब मलिक यांच्याकडून या याचिकेमध्ये ती मागणी मंजूर केली गेली नाही आहे नवाब मलिक यांना जामीन त्या पिटिशनमध्ये याचिकेमध्ये मागितला होता तात्पुरता जामीन मागितला होता पण जामीन देण्यास नकार दिला आहे आणि म्हणूनच अमित देसाई यांनी कोर्टासमोर युक्तिवाद करताना आम्ही जामीन मागण्याची आमची दाद जी आहे ती मागे घेतो पण कोर्टानं त्या याचिकेला फेटाळून परवानगी नकार ना नाकारून त्यांना पुन्हा एकदा नवीन याचिका करण्याचीही परवानगी दिली म्हणून आता पुन्हा तातडीनं नवाब मलिक यांच्या वकिलांकडून एक नवीन अर्ज केला जाईल नवीन याचिका दाखल केली जाईल आणि त्या अनुषंगाने आता पुढची सुनावणी कोर्टामध्ये केली जाईल आता इथं मुख्यमंत्र्यांचे इथं मुवमेंट होणार आहे म्हणूनच सगळी इथं आपण पाहतोय की सगळी हलचल सुरू झाली आहे कोर्टाकडून हा दिलासा नाही मिळणं सध्या तरी हा एक मोठा झटका आहे आपण आता म्हणू शकतो कारण वेळ खूप कमी आहे साडे अकरा वाजले आहेत साडे अकरा वाजल्यानंतर साडे अकरा वाजल्यानंतर पुन्हा जर याचिका इथं केली गेली त्यावर जर सुनावणी झाली कारण चार वा चार वाजेपर्यंतचाच वेळ आहे कोर्टाकडनं जर पुढच्या याचिकेवर सुनावणी करून तातडीनं निर्णय जर नवाब मलिक यांच्या बाजूने दिला गेला तरीही ती कोर्टाची ऑर्डर जेल अथॉरिटीला पाठवावी लागते मग तिथली प्रोसिजर्स पूर्ण करावे लागतात तिथं बंदोबस्त पाठवावा लागतो मग त्या पोलीस बंदोबस्त बंदोबस्तामध्ये चार वाजण्याच्या चा आत या विधान भवन परिसरामध्ये नवाब मलिक यांना यावी लागेल म्हणून पुढचे जवळपास साडेचार तास महत्वाची त्यामुळे थोडीशी साशंकता आहे की नवाब मलिक यांना परवानगी मिळाली तरी ते आपलं मत देऊ शकतील का पण अमेयाकडे जाऊयात कोर्टात नेमकं काय घडलं अमय आपल्याला सांगतोय अमेय नवाब मलिकांच्या पद्धती कुठंतरी निराशा पडलेली आहे कारण की त्यांना जो दिलासा तातडीनं हवा होता तो तांत्रिकदृष्ट्या कुठेतरी घेण्यात अडचणी निर्माण झाल्या कारण की जी याचिका नवाब मलिकांनी कोर्टात सादर केलेली होती त्यात त्यांनी तात्पुरत्या जामीनाची मागणी केलेली होती मात्र हा तात्पुरता जामीन देता येणार नाही असं जेव्हा कोर्टानं स्पष्ट केलं तेव्हा त्यांच्या वकिलांनी सांगितलं आम्ही आमची जामीनाची मागणी मान्य मागे घेतोय परंतु आम्हाला पोलीस बंदोबस्तात केवळ मतदानासाठी जाण्याची परवानगी देण्यात यावी परंतु ईडीनं या मागणीमध्ये ती आक्षेप नोंदवला की जी मागणी तुमच्या याचिकेतच नाहीये ती तुम्ही तोंडी कोर्टापुढे कशी काय मांडू शकता त्यावरून कोर्टानं नवाब मलिक यांना आपल्या याचिकेत सुधारणा करण्यासाठी काही वेळ दिलेला आहे आणि थोड्याच वेळात पुन्हा या याचिकेत सुधारणा करून ती योग्य त्या न्यायपीठापुढे जाईल शक्यता अशी आहे की न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या पुढे पुन्हा एकदा वाजता हे प्रकरण सादर केलं जाईल आणि यावर दुपारच्या सत्रात सुनावणी घेऊन नवाब मलिकांना तातडीचा ऐनवेळी काही दिलासा मिळतो का, का, दिला का याचा प्रयत्न केला जाईल कारण की आता न्यायालयाचं कामकाज सुरू झालेलं आहे दुपारी दीड वाजता हो, जेव्हा हो, लंच ब्रेक म्हणजे दुपारच्या मध्यांतराच्या साठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट